Hi friends, welcome back to my channel. आज अपन बनवणार आहोत पास्ता, जो मी बनवला आणि थोडी पप्पाने हेल्प केली माझी, जो सर्वांना आवडतो पास्ता. सो मी थोडंसं वॉटर घेऊन त्याच्यामध्ये पास्ता घेतलाय, त्याला थोडं बॉईल करायला टाकलंय. आणि ऐका, गॅस माझ्या पप्पाने पेटवून दिला, आणि गॅस पेटवताना तुमच्या मम्मी पप्पांचं म्हणजे फायर सुपरविजन घ्या. फायर जवळ काम करताना कधी पण तुमचा चटका पण लागू शकतो, भाजू पण शकतो. ओके, सो आपण केले, मी पण माझ्या पप्पांच्या सुपरविजन खाली केले. मग आपण थोडा पास्ता बॉईल करायला ठेवूया. पास्ता बॉईल करताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकायला विसरू नका. आता आपला बॉईल झालेला आहे, मग आपण कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये दोन मिरच्या, टमॅटो, आणि थोडीशी ग्रीन टी टाकून याला मी त्याचं फ्राई करून घ्यायचं आपल्याला. थोडस ह्याच्यावर फ्राई फ्राई कवर करायचे 5 ते 10 मिनिटं. 5 मिनिटं, आपली 5 मिनिटं झालेली आहेत. सो लेट्स सी, सो तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो बॉईल झालेला आहे, म्हणजे शिजलेला आहे. तर आपण जेव्हा असं टोमॅटो सॉस टाकणार आहोत. मिक्स हर्ब्स टाकणार होता तर आपण थोडेसे आणि थोडस सॉल्ट. तू पास्ता मध्ये टाकलंय का सॉल्ट? हो. हा मग थोडस टाक, जास्त नको टाकू. आणि हा पास्ता मसाला. मला थोडं टँगी आवडतं, सो मी 2 पॅकेट टाकते. आणि तुम्हाला एक सांगू, मला ना पास्ता खूप आवडतो. वाव, ह्याची स्मेल पण मस्त येते एकदम. मग आपण ह्याच्यामध्ये आपला पास्ता टाकूया, बॉइल्ड पास्ता. हेल्प करू का तुला मी? मला आणि जेव्हा मला आणि वलेला जेव्हा भूक लागते ना, तेव्हा मी वलेला पास्ता करते आणि त्याला देते खायला, आणि मी पण खाते. तो मस्त असतो एकदम. आणि हा मसाला जरा मस्त फ्लेवर येतो, टँगी टमॅटो सारखा. टोमॅटो आपण ह्याला 1 मिनिटासाठी झाकून ठेवूया, मग फ्लेवर सर्व ब्लेंड होतील. Hmm.
फ्रेंड्स ह्याचा अरोमा तो सही येतो एकदम. सो लेट्स टेस्ट इट. फ्रेंड्स ह्याची टेस्ट एकदम टँगी टोमॅटोची येते, माझी फेवरेट. सो तुमच्या घरीच नक्की ट्राय करा. सी यू सून. बाय बाय.